एक पावसाविषयीची मोठी बातमी समोर आली आहे। पावसाची सध्या संततधार सुरू आहे। गेल्या 24 तासात पावसाने रेकॉर्ड ब्रेक केलाय। जोरदार मुसळधार पाऊस सुरू आहे। कर्जत तालुक्यातील नेरळमधील उल्हास नदीवरील पूल सध्या पाण्याखाली गेलाय। उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे हा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। आजूबाजूच्या गावांचा संपर्क तुटलाय। सध्या हा पूल वाहतुकीसाठी बंद आहे। नेरळजवळील उल्हास नदीवरील दहिवलीचा पूल पाण्याखाली गेलाय, त्यामुळे नागरिकांनी या भागातून प्रवास करताना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळते। लाइक, कमेंट, शेयर एंड सब्सक्राइब।